नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार मल्टिप्लिकेशन दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणतात याची सोपी पद्धत पाहणार आहोत। तर उदाहरण घेऊ आपण प्रथम, जसे 25 × 26 या दोन अंकी संख्येला आपण दोन अंकी संख्येने गुणताव त्याची प्रथम आपण मांडणी करून घेऊ। 2, 5, 2, 6 प्रथम आपण एकक स्थानाने एकक स्थानाला गुणू, जसं 5 × 6 6 × 5 = 30 तीसचे उत्तर 0, 3 हातचा येईल। नंतर क्रॉस पद्धत, 2 × 5 = 10 आणि 7 × 2 = 12 10 × 12 किती झाले आपले 22 22 मध्ये 3 मिळवायचे उत्तर किती येईल 25 25 मधला 5 हा मांडायचा आणि 2 जसा तसा राहील। यानंतर 2 × 2 लागून यायचे, 2 × 2 = 4 4 × 7 किती आला 2 4 × 2 किती 6 अशा प्रकारे 25 × 26 याचं उत्तर येईल 650। यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया, 49 × 23 या संख्ये 49 ला 23 ने गुणतो आपण, त्याच पद्धतीने मांडायचं 4, 9, 2 आणि 3 प्रथम आपण 9 ने 3 ला गुणायचं, 9 × 3 = 27 7 आलाय 7 लिहायचं इकडे 2 राहील। नंतर क्रॉस पद्धत, 2 × 9 = 18 4 × 3 = 12 याची बेरीज 8 × 2 = 0 = 1 30 येईल आणि हे 2 मिळवायचे 32 हा 2 एकक स्थानी आहे, 2 लिहायचा 3 जसे आहे तसे ठेवायचे। यानंतर 4 × 2 4 × 2 = 8 8 मध्ये 3 मिळवा किती होईल 11 अशा प्रकारे 49 × 23 याचं उत्तर येईल 1127 अशा प्रकारे 2 अंक घेऊन 2 अंकी संख्येला गुणायचा प्रयत्न करा, अशा भरपूर उदाहरणांचा सराव करा। त्यानंतर भेटू आपण पुढच्या तासिकेत, तोपर्यंत धन्यवाद।